टूरिस्ट म्हणाला यू सी दॅट पर्सन बिअर्डेड पर्सन ते हा येस येस म्हणे ही इज द ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी ही इज द ओनर ऑफ तुझं बोलून मोकळा झाला ही इज औरंगजेब ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी. जय शिवराय. नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मी आग्रा येथे आहे आणि आता मी उभी आहे आग्र्याच्या लाल किल्ल्याच्या समोर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभूतपूर्व इतिहास जो आहे तो साक्ष असलेला हा लाल किल्ला आहे. शिवप्रताप गरुडजेब या चित्रपटाचं छान निमित्त आहे आणि यतीन गारेकर सर आपल्यासोबत आहेत. तुम्ही औरंगजेब साकारता, अर्थात ट्रेलर आणि ती झलक बघितली, गाणी बघितली, प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत, उत्सुकता चित्रपटाची आहे. पण तुम्ही आम्हाला आग्र्यात घेऊन आलात आणि जिथे जे सगळं घडलेलं आहे आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका म्हणजे प्रसिद्ध आहे, पण ती घटना आणि त्या तो सगळा कार्यक्रम जो आहे तो या चित्रपटातून समोर येणार आहे. औरंगजेब औरंगजेब साकारणं आणि या वास्तूच्या इथे ते चित्रीकरण करणं कसा राहिला अनुभव? सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आग्र्याच्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन तुम्ही इथे आला त्याबद्दल खूप खूप आभार आणि खूप सुंदर दिसत आहे तुम्ही. इथे इथे येण्यामागचं प्रयोजन असं होतं की बेसिकली कधी होतं नॉर्मली कसं असतं आम्ही सेटवरती शूटिंग करतो, तिथे तुम्ही येता पण तिथे कसे गर्दी वगैरे पडते, पण हे खास आपण आग्र्याच्या किल्ल्याच्या समोर जाऊन या वास्तूत काय काय घडलं ते पुन्हा एकदा जगण्याचा प्रयत्न आम्ही शूटिंगच्या वेळेस आम्ही केलाच. तुमच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे आमचा. आणि इतकं सुंदर हे वास्तू तर सुंदर आहेच आणि त्यात आतमध्ये जेव्हा जाऊन शूटिंग करत होतो आम्ही तेव्हा एक असं वेगळंच पण चढलं होतं. म्हणजे खरं सांगायचं तर इथून जवळजवळ 1.5-2 किलोमीटर चढ आहे आणि मग आतमध्ये जाऊन आतमध्ये किल्ला सुरू होतो. आम्ही जाणार आहोत आतमध्ये, कारण आता आम्ही मुलाखतीनंतर तिथे सगळे जाऊन बघणार होतो की अशा पद्धतीने. थोडं आपण पुढे जाऊयात सर आणि बघूयात की आम्ही तुम्हाला हे लोकेशन दाखवतोय की कशा पद्धतीने बाहेरून हा किल्ला दिसतो, पण तुम्ही आतमध्ये सर चित्रीकरण वगैरे केलेलं आहे ते कसं कशा पद्धतीने? ऍक्च्युली कसं झालं माहितीये का, अमोलजी आता आहेत सत्तेत आहेत, म्हणजे MP आहेत, आणि त्यांनी त्यांना त्यांना महाराजांच्या कार्याबद्दल खूप आत्मीयता आहे आणि त्यांची जी एनर्जी आहे ना ते सगळ्यांबरोबर शेअर करतो. ते प्रत्येकाला ज्याला कोणाला ते बोट लावतील ना तो शिवमय होतो ऑटोमॅटिकली. आणि सगळे झाले त्यांनी जी काय जादू घडवली अमोलजींनी आणि सगळ्या नॉर्मली इथे अलाउड नाही आहे शूटिंग करायला, पण त्या परमिशन सगळ्या मिळवून 10 दिवस शूटिंग. म्हणजे लॉजिस्टिकली तुम्ही विचार करा, एकतर उन्हाळा म्हणजे इथे उन्हाळा होता, आपल्या मुंबईत पाऊस सुरू झाला होता तेव्हा, पण इथे जूनमध्ये आम्ही शूट करत होतो तेव्हा उन्हाळा होता आणि इथेच आमच्या हे लागल्या होत्या, व्हॅनिटी वॅन्स लागल्या होत्या आणि इथून आम्हाला ॲक्च्युली गाडी घेऊन त्या गेटपर्यंत सोडायला जायचे. गाडीतून उतरून आम्ही वर जो मेन आपण बघणार आहोत वरती जिकडे शूटिंग आहे ते जवळजवळ 1-1.5 किलोमीटर चालणं आहे वर अशा चढ आहे, तिथे जाईपर्यंत आम्ही इतके ढेपाळलो असायचं म्हणजे कम्प्लीट एनर्जी संपलेली असायची. मग तिकडे आम्ही बसून डिस्कस व्हायचं सगळं की बाबा हा की हा सीन असा आहे, हा सीन तसा आहे, ओके हे असं करूया तसं करूया, आणि काय माहिती नाही म्हणजे तो कॅमेरा रोल असं म्हटलं ना की ऑटोमॅटिक औरंगजेब शिरायचा जातो की हे माझं आहे आणि हे मी इथला राजा हे माझ्या मालकीचं आहे आणि त्या आविर्भावातच मी वावरत होतो तसं म्हणायला गेलं तर. म्हणजे इतकं की एक जो काही झाला, एक टुरिस्ट होता, टुरिस्ट गाईड होता, ॲक्च्युली टुरिस्ट गाईड तो फॉरेन टुरिस्टना घेऊन येत होता तिकडे आणि असं बाहेर ते गर्दी जमा झाली होती, माझा शॉट चालू होता, त्यांनी असं वर बघितलं माझ्या अगदी खालीच उभा होता, मी वरती दिवाने आममध्ये मी वरती उभा होतो आणि ते खाली उभे होते आणि मला ऐकू आलं की टुरिस्ट म्हणाला यू सी दॅट पर्सन बिअर्डेड पर्सन ते हा येस येस म्हणे ही इज द ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी ही इज द ओनर ऑफ तुझं बोलून मोकळा झाला ही इज औरंगजेब ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी. मी म्हटलं अरे ए बाबा थांब ना. पण मला वाटतं त्या इन्सिडेंट नंतर त्या किंवा त्या किस्सानंतर तुम्हाला आणखीन रूप आलं असेल की आता मी औरंगजेब. म्हणजे एक काय म्हणजे आमच्या सगळ्याच डिपार्टमेंट्स म्हणजे मेकअप कॉस्ट्युम या डिपार्टमेंट्सना कॅमेरा किंवा सेटिंग डिपार्टमेंट या सगळ्यांना पाठीवर थाप होती ती
की इकडची लोकल लोक त्यांना ज्यांना एक उदाहरण द्यायचं होतं त्यांनी अगदी बोट दाखवून की यू सी दॅट पर्सन ही इज औरंगजेब ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी. हा विनोदाचा भाग वेगळा, पण ते कॅरेक्टर औरंगजेबाचं हुबेहूब कॅमेरा समोर अख्ख्या टीममुळे उतरू शकलं. आपण बघतोय ना ही वास्तू लाल किल्ला, तुम्हाला चित्रीकरण करत असताना ते वैशिष्ट्य जाणवलं असेल आतून असेल बाहेरून, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बुद्धी चातुर्य याच्यात खरं तर ते कामी पडलं आणि त्यांची आग्र्याहून सुटका आणि या सुटकेचा थरार आम्ही या चित्रपटात अनुभवू. पण तुम्ही काय थरार अनुभवलं आहे आतमध्ये, कारण एक वास्तू आम्ही बाहेरूनही आता बघतोय किती छान वाटतंय ते सगळं, पण आतमध्ये काय काय सगळ्या गोष्टी आहेत आणि ती सुटका होणं खरंच खूप कठीण गोष्ट होती आणि त्याच्यातून सगळा मार्ग निघालेला आहे त्यावेळेस. आता तुम्ही जाल किंवा आपण लोकांना घेऊन जाऊ तेव्हा त्यांना दिसेल की किती ते निमुळत आहे, किती त्याला चेक पॉईंट्स आहेत. आणि महाराज जेव्हा अटकेत होते इथे तेव्हा तर पहारा वाढवला गेला होता आणि त्या त्या ह्याच्यातून सुटका होणं, त्यातून महाराजांनी पळून जाणं हा किती विलक्षण हे इव्हेंट आहे हे लक्षात घ्या. खरंच हे आपल्याला इथे आल्यावर जाणवतं की बापरे कसे महाराज पळाले असतील आणि कसे राहिले असतील. आणि तो काळ जेव्हा आता काय, आता आपल्याकडे मोबाईल आहे, बसेस आहेत, एअरप्लेन आहे, काही करू शकतो, पण तो काळ जिकडे कम्युनिकेशनची साधनं नाहीत, मिणमिणते दिवे, वर्ड ऑफ माउथ, काही मिळालं तर मिळालं, खायला नाही तर नाही, असंही होतं. आणि त्यातून महाराजांनीही मुक्ती लढवून ते आग्र्याहून पळाले, म्हणजे हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ खरंच. आणि तो थरार मला वाटतं अनेकांना माहिती आहे, वाचलेलं आहे, ऐकले आहेत ते किस्से ऐकलेले आहेत, पण ते चित्रपट रूपात पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि लोकांपर्यंत ते जो इतिहास आहे तो छान पद्धतीने पोहोचेल आणि तुमच्या चित्रपटाला खूप खूप पसंती मिळेल आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळू देत, ही शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप आभार. आणि मला एक गोष्ट आणखीन सांगायची अशी की हा चित्रपट बनवण्यामागचा एक वेगळा हेतू अमोलजींचा आहे की आग्र्याहून सुटका हा जो प्रसंग आहे तो आपल्या पुढच्या येत्या पिढ्यांना, एकच पिढी नाही अनेक 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 पिढ्यांना अनुभवता यावा म्हणून. आणि म्हणूनच इनफॅक्ट अमोलजी तीन प्रसंग, महाराजांच्या जीवनातले तीन असे प्रसंग त्याच्यावर पिक्चर बनवणार आहे. एक तर बनला आमचा शिवप्रताप गरुडझेप, दुसरा आहे सुरतेची लूट, म्हणजे सुरत कशी लुटली, का लुटली, हे सगळं दाखवणारा चित्रपट. आणि तिसरा आहे अफजल खान वध. ह्या तीन ह्या ट्रिलॉजी असणार आहे ती. तर या तीन ह्याच्यात महाराज काय होते हे लोकांना अनुभवायला नक्कीच मिळेल. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मुलाखतीसाठी सर. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मयसह मी प्रेरणा जंगम, लेट्स अप मराठी, आग्रा.